आपण सूर्याजी मालुसरे ही भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली असणार, बरीच तयारी असणार. कारण आपण एखादी ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की त्याच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना एक डोळ्यांसमोर ते चित्र उभं राहतं. ती भूमिका साकारताना काय काय मेहनत घ्यावी लागली? स्वाती, एक गोष्ट याच्यामध्ये अशी झाली की जेव्हा ओमसर आणि माझं बोलणं झालं तेव्हा ओमसर मला म्हणाले की देवा, हा विषय जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा माझ्या मनात तानाजी म्हणून तूच होतास. मी म्हटलं की ओमसर, परत या इथे एक चांगला योगायोग आहे की मी रायगडचा राहणारा, माझा जन्म राजांची, राजे म्हणजे आमच्यासाठी राजे, छत्रपती आम्ही फार आदराने त्यांना म्हणतोच, पण राजं म्हटलं की आम्हाला आमचा जवळचा कोणतरी वाटतो. सो त्यांच्या राजधानीतला रायगडमधला मी असल्यामुळे सो मी राजं म्हटलं की त्याच्यामध्ये सर्व काही येतं, पूर्ण आदर, भक्ती, भाव सगळं आहे त्याच्यामध्ये. सो मी त्यांना म्हटलं की समजा हे कॅरेक्टर मी केलं असतं तर माझ्या राजांची ख्याती जी आहे किंवा राजांचं जे चरित्र आहे ते माझ्या महाराष्ट्राची जी काही जनता आहे, महाराष्ट्राचे कुटुंब आहे, साधारण 17 करोडचं असेल ते, त्याच्या आसपास गुजरात, मध्य प्रदेश, साऊथ असं धरून साधारण एक फार तर फार 25-30 करोडचं माझं कुटुंब आहे. समजा मी तानाजी केला असता तर तो 30 करोड लोकांपर्यंत पोचला असता. पण मला अजय देवगण सरांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी तानाजी साकारून माझ्या राजांची ख्याती, माझ्या राजांचं चरित्र, माझ्या तानाजीचं चरित्र त्यांनी 30 करोड नाही तर 130 करोड लोकांपर्यंत पोचवलेलं आहे. सो त्यामुळे हा योगायोग खूप छान आहे. अजय देवगण सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे खरंच कमी आहे, कारण त्यांच्यामुळे माझ्या राजांचं चरित्र पूर्णतः ग्लोबल झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आमचं बोलणं झाल्यानंतर मला ओम सर म्हणाले की देव, ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ह्या मूवीचा भाग हवा आहेस. तानाजींना जे काही ज्यांचं शौर्य जे काही आलं ते त्यांच्या वडिलांकडनं आलं. तानाजी सूर्याजी दोघेही शौर्यवान आणि त्यांचे वडील कायोजी मालुसरे ह्यांनीसुद्धा तसाच देह ठेवला होता. तर मग ओम सर मला म्हणाले की हे दोन कॅरेक्टर माझ्यासमोर दिसत आहेत की एक कायोजी मालुसरे जे तेवढेच शौर्यवान होते आणि प्रभू रामचंद्रांना जसा लक्ष्मण तसा तानाजींबरोबर सूर्याजी मालुसरे. तर हे दोन कॅरेक्टर्स मला तुला द्यायची इच्छा झालेली आहे, तर कुठलं हे करायचं? तर बरेच त्याच्यावरनं विचार चालू होता की काय कायोजी मालुसरे का सूर्याजी मालुसरे. तर मग ओमसरने त्यांच्या टीमला बोलवलं, म्हणजे श्रद्धा, प्रथमेश, मकरंद नाशिककर यांना वगैरे, की तुम्हाला काय वाटतं? तर सगळ्यांनी एक सुरात सूर्याजी मालुसरे म्हणून सांगितलं. सो म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सूर्याजी मालुसरे हे कॅरेक्टर माझ्या पदरी पडलं, कारण सूर्याजी मालुसरे स्व तितकेच शूर होते. पहिले सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा सिंहगडावर जे काही युद्ध झालं त्या युद्धामध्ये सूर्याजी मालुसरेंनी तितकाच पराक्रम केला होता, म्हणून राजांनी सुभेदारपद सूर्याजी मालुसरेंना दिलं होतं. सो तेवढंच ते शौर्यवान होते. आणि ओम सर मला म्हणाले की तुला हे कॅरेक्टर करायला आवडेल का? म्हटलं ओम सर, मला तुम्ही एक भाला घेऊन जरी त्या तिकडे दरवाज्यापाशी उभं केलं ना तरी सुद्धा मी आनंदाने ते करेन, कारण माझं राजांचं चरित्र पूर्ण ग्लोबल होत आहे, त्यासाठी एक खारीचा वाटा का होईना मला घ्यायला आवडेल. ते बोलले, नाही नाही, मला तू पॅकेज म्हणून आहेस, तुझी ॲक्शन मला माहिती आहे, तुझा परफॉर्मन्स मला माहिती आहे, तुझा स्ट्रक्चर, तुझं दिसणं मला माहिती आहे, तुझं हॉर्स रायडिंग मला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तू एक पॅकेज आहेस. सो मला वाटतं तू सूर्याजी करायचास, आणि मग तसा सूर्याजी आता झालेला आहे. पण तो असं सहजासहजी झालेलं नाही आहे, बरंच त्याला मेहनत घ्यायला लागलेली आहे.